पृथ्वीराज कपूर, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, हेमा मालिनी, महेश मांजरेकर, उर्मिला मातोंडकर या सगळ्या कलाकारांमध्ये कोणती गोष्ट समान आहे? पटकन सांगता येत नाही ना? अहो, बॉलिवूडमधले हे सगळे तारे राजकारणाच्या आकाशातही चांगलेच चमकलेत. नमस्कार, मी रोहन टिल्लू आणि आज आपण बघणार आहोत बॉलिवूडचे स्टार्स का जात आहेत धकाधकीच्या आणि धूर्त राजकारणात, आणि राजकीय पक्षही का सतत शोधत असतात बॉलिवूडचे उमेदवार. थोडंसं मागे जाऊया. साल होतं 1979. देश आणीबाणीच्या कालखंडातून नुकताच बाहेर पडला होता आणि आणीबाणीनंतर सत्तेवर आलेल्या जनता दलाकडूनही अनेकांची निराशा झाली होती. आणि याच दिवशी मुंबईच्या हॉटेल ताजमध्ये एका पत्रकार परिषदेत बॉलिवूडचा एव्हरग्रीन हिरो देवानंद याने लोकांना एक तिसरा पर्याय दिला. तो म्हणजे तो अध्यक्ष असलेली नॅशनल पार्टी. व्ही शांताराम, विजय आनंद, जी पी सिप्पी हे बॉलिवूडमधले दिग्गजही देवानंद यांच्याबरोबर होते. काही दिवसाचा हा पक्ष कोलमडला, त्यामुळे त्याबद्दल आज फारसं कुणालाच माहीत नाही. पण बॉलिवूडच्या अभिनेत्याने थेट राजकीय पक्ष स्थापन केल्याची जोरदार चर्चा त्यावेळी रंगली होती. पण बॉलिवूडमधल्या कलाकारांनी राजकारणाची कास धरण्याचं हे काही पहिलंच उदाहरण नव्हतं. बॉलिवूड आणि राजकारण यांच्यातल्या रोमान्सची सुरुवात झाली ते 1950 दशकात. पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान होते. त्यांच्या आग्रहाखातर पृथ्वीराज कपूर यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली. त्यांच्यानंतर नरगिस पासून ते लता मंगेशकर, रेखा, जावेद अख्तर असे अनेक कलाकार राज्यसभेवर नियुक्त झालेत. पण निवडणूक लढवून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेलेला कलाकार म्हणजे सुनील दत्त. राजीव गांधी यांच्या आग्रहाखातर दत्त यांनी उत्तर मध्य मुंबईतून 1984 निवडणूक लढवली. त्यानंतर 4 वेळा ते निवडूनही आले. तेव्हापासून आत्तापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकारांनी संसदेत लोकांचं प्रतिनिधित्व केलंय. पण बॉलिवूडला राजकारण आणि राजकीय पार्ट्यांना हे बॉलिवूडचे स्टार्स का खुणावतात? कोणत्याही उमेदवारासाठी सर्वात महत्वाचा निकष असतो तो म्हणजे निवडून येण्याची क्षमता. ही क्षमता अनेक गोष्टींवर अवलंबून असते. त्यातली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लोकप्रियता. या बाबतीत बॉलिवूड स्टार्स इतर कुणाही पेक्षा वरचढ असतात हे काही सांगायला नको. त्यांचा चेहरा अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाला माहितीचा असतो. एवढंच नाही तर त्याला तो आपलासाही वाटतो. त्यामुळे लोकांच्या मनात लार्जर दॅन लाईफ इमेज असलेले चेहरे त्यांच्यासमोर नेते म्हणून येतात तेव्हा लोक त्यांना पसंती देतात. हा संबंध फक्त निवडणूक लढवण्यापुरताच मर्यादित नसतो. हा अनेकदा राजकीय पक्ष अशा लोकप्रिय अभिनेत्यांना प्रचारसभांमध्येही उतरवतात. ज्येष्ठ पत्रकार आणि चित्रपट अभ्यासक दिलीप ठाकूर आणखीन एक निरीक्षण नोंदवतात. बघूया ते काय म्हणतात. चित्रपट कलाकाराला जेव्हा जेव्हा राजकारणामध्ये उमेदवारी दिली आहे ना, त्या बऱ्याचदा तरी असं आहे की जो राजकीय उमेदवार आहे समोरच्या पक्षाचा, तो कुणीतरी तुल्यबळ आहे त्या मतदारसंघात, त्याचं बरीच वर्षाचं काम आहे. अमिताभ बच्चन यांनी हेमवती नंदन बहुगुणा यांचा पराभव केला होता, तर गोविंदा यांनी केंद्रीय मंत्री असलेल्या राम नाईक यांना हरवलं होतं. आता बघूया अभिनेत्यांना राजकारणाची गरज का पडते ते. अनेकदा कलाकार आपली वैचारिक आणि राजकीय बांधिलकी जपण्यासाठी एखाद्या राजकीय पक्षाची कास धरतात. दिलीप ठाकूर यांच्या मते परेश रावल किंवा किरण खेर हे याचं उत्तम उदाहरण आहेत. त्याशिवाय एखाद्या राजकीय नेत्याशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधापोटीही निवडणुकीच्या रिंगणात कलाकार उतरलेत. यात अमिताभ बच्चन, सुनील दत्त, राजेश खन्ना यांचा समावेश होतो. राजीव गांधी यांच्याशी जवळीक असल्याने अमिताभ बच्चन यांनी 1984 उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवली होती. ते जिंकले खरे, पण 3 वर्षांमध्ये बोफोर्स प्रकरणात त्यांचं नाव आलं आणि त्यांनी राजीनामा दिला. राजेश खन्ना यांची राजकारणातली एंट्री प्रचंड गाजली. 1991 त्यांनी थेट भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण अडवाणी यांना दिल्लीत आव्हान दिलं. ही निवडणूक राजेश खन्ना हरले, पण अडवाणींनी लगेच राजीनामा दिला आणि तिथे पोटनिवडणूक झाली. तेव्हा काँग्रेसचे राजेश खन्ना विरुद्ध भाजपकडून शत्रुघ्न सिन्हा असा मुकाबला झाला. यावेळी मात्र राजेश खन्ना जिंकले. याच सुमारास सुनील दत्त आणि विनोद खन्ना यांनीही बॉलिवूडमधलं आपलं करिअर संपत आल्यावर लोकसभेत जाणं पसंत केलं. जया बच्चन, जयाप्रदा, गोविंदा, धर्मेंद्र अशा अनेकांनी संसदेत हजेरी लावली, पण त्यांच्यावर टीकाही झाली. याच्याबद्दल वंदना आपल्याला अधिक सांगतात.
कई ऐसे बड़े फिल्म स्टार रहे हैं जिन्होंने बहुत बड़ी बड़ी जीत दर्ज की है। अमिताभ बच्चन है, वो 1,87,000 से जीते थे 80s में, वो रिकॉर्ड अभी भी कायम है। गोविंदा है महाराष्ट्र में, जिन्होंने राम नाइक जैसे बड़े नेता को हराया था। लेकिन ये ज़रूरी नहीं होता कि बाद में भी वो राजनीति में सक्सेसफुल हो पाएं, क्योंकि उस स्टार वैल्यू के बाहर या कभी कोई वेव रहती है किसी पर्टिकुलर पार्टी के फेवर में, उसके बाहर अगर वो अपनी राजनीतिक समझ नहीं बना पाते हैं, लोगों से कनेक्ट नहीं करते हैं, अपने आप को ग्रूम नहीं करते हैं, तो फिर वो जितना भी बड़ा फिल्म स्टार हो, वो कहीं ना कहीं वो जनता के सामने फेल ही होता है। धर्मेंद्र का एग्जाम्पल है, उनके क्षेत्र में तो पोस्टर लगे रहते थे, लोगों का शिकायत थी कि हमारा सांसद गुमशुदा है, क्योंकि शायद वो कनेक्ट नहीं कर पाए। उन्होंने कहा भी कि मैं भावुक इंसान हूँ, मुझे राजनीति में नहीं आना चाहिए था। जो लोग ग्रूम कर पाए अपने आप को, उन्होंने सीखी राजनीति, उसके दाव पेच सीखे, राजबब्बर रहे, शत्रुघ्न सिन्हा रहे, वो मिनिस्टर भी बने, तो उनके केस में ऐसा नहीं हुआ। तो दोनों तरह की एग्जाम्पल्स हैं। तो अगर राजनीतिक समझ और ग्रूमिंग आप नहीं करेंगे तो फिर स्टार वैल्यू काम नहीं आएगी उसके आगे, तो हीरो भी जो है वो जीरो बन जाएगा। आता हे झालं हिंदी कलाकारांबद्दल, पण निवडणुका लढवण्यात हिंदी कलाकारच पुढे नाही येता। ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनी कोल्हापूरमधून, मच्छिंद्र कांबळींनी कोकणातून, महेश मांजरेकर आणि आदेश बांदेकर मुंबईतून, नंदू माधव बीडमधून, तर दीपाली सय्यद यांनी अहमदनगरमधून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती। पण या सगळ्यांना पराभव पत्करावा लागला। आता डॉक्टर अमोल कोल्हे आणि उर्मिला मातोंडकर हे दोन मराठी चेहरे निवडणूक लढवत आहेत। मराठी कलाकारांच्या पराभवाची मालिका हे दोघं थांबवत आहेत की ते बघूया। राजकारण आणि बॉलिवूड या दोन्ही क्षेत्रांमध्ये हे असं घनिष्ठ नातं आहे। प्रत्येक निवडणुकीत बॉलिवूडचे नवे चेहरे उमेदवार म्हणून समोर येतात। हे नातं यापुढे काय वळण घेईल, या नात्याचा परिणाम भारतीय राजकारणावर कसा होईल, हे भविष्यात खरंच बघण्यासारखं असेल। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। तसंच विविध विषयांबद्दलचे व्हिडिओ बघण्यासाठी BBC न्यूज मराठीचा YouTube चॅनल सबस्क्राईब करायला आणि Facebook पेज लाईक करायला विसरू नका। देशविदेशातल्या रंजक बातम्या वाचण्यासाठी आमच्या वेबसाईटला सुद्धा जरूर भेट द्या। थँक्यू।